नमस्कार मी दीपाली तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर तर आज मी बनवलेलं आहे लोणचं आणि एक किलो मिरच्यांचं मी आज लोणचं बनवलेलं आहे आणि एक किलो मिरच्यासाठी किती प्रमाण लागतं हे तुम्हाला ह्या मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर इथे मी हे दोन ते तीन दिवस झालेलं आहे लोणचं घालून आणि लोणचं एकदम छानपैकी मिरच्या जे आहेत ते मुरलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते शक्यतो जेव्हा जेव्हा आपण लोणचं घालतो तेव्हा तेव्हा हे व्यवस्थित झाकून ठेवणं थे। महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे अशा पद्धतीने ढवळून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं असं केल्यामुळे काय होतं की मिरचीचं लोणचं जे आहे ते खूप जास्त दिवस टिकतं आणि आपण जर जास्त क्वांटिटीमध्ये हे लोणचं करून ठेवणार असाल तर तुम्हाला हे अशा पद्धतीने सारखं ढवळत राहणं आवश्यक आहे तर दोन ते तीन दिवसानंतर हे लोणचं मुरतं आणि तुम्ही ह्याला कुठल्याही सीझनमध्ये बनवू शकता तर इथे मी एक किलो मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या मी दोन प्रकारचे घेतलेल्या आहेत एकदम तिखट मिरच्या त्याचप्रमाणे थोडीशी कमी तिखट असणारी मिरचीसुद्धा मी इथं घेतलेली आहे आणि जवळपास वीस लिंबू मी इथं घेतलेले आहे मिरचीचं लोणचं कर, करत असताना तुम्ही एखाद्या वेळेस लिंबू वापरू शकता किंवा नुसतं लिंबाचा रससुद्धा इथं वापरू शकता तर एक किलो मिरच्यासाठी जवळपास तुम्हाला वीस इतकं लिंबू लागते लिंबू एकदम पातळ स्किनचं असावं किंवा पातळ वरचं जे लेअर असतो तो पिवळा लेअर तो एकदम पातळ असणं आवश्यक आहे जर जा जाड असला तर लोणचा जो आहे तो कडवट होण्याची शक्यता असतं तर मिरचीमध्ये तुम्हाला हिरवी मिरचीच इथे यूज करायची आहे तर इथं बघू शकता मी लवंगी मिरची घेतलेली आहे ती खूप जास्त तिखट असते त्याचप्रमाणे इथे साधी कमी सुद्धा मी मिरची घेतलेली आहे मिरचीचं लोणचं घालताना एकदम छानपैकी मिरच्या आपल्याला निवडून घ्यायचं आहे कधीकधी अशा पद्धतीची मिरची जी आहे ती खराब होते आणि त्याच्यामुळे आपलं लोणचंसुद्धा खराब होतं मी याला देऊन ठेवलेलं आहे वाऱ्याखाली आता मी पुसून ह्याचं लोणचं घालते तर इथं मी सुटी कापडावर हे अशा पद्धतीने पुसून तयार केलेलं ला आहे लाल मिरची आपल्याला इथं घ्यायचीच नाही आहे मी काढून ठेवलं जेवढं लाल मिरच्या झालेलं ला होतं तेवढं मी इथं काढून घेतलेलं आहे तर मिरच्या ज्या आहेत ते मी अशा पद्धतीने उभट मध्यभागातनं कट करून घेते त्याऐवजी तुम्ही ह्या मिरच्याचे एकदम बारीक बारीक कापसुद्धा करू शकता तर लिंबूसुद्धा मी धुऊन स्वच्छ वाळून घेतलेलं आहे आणि आता आपले मिरच्या कापून तयार झालेल्या आहेत तर एक लिंबामध्ये मी जवळपास चार भाग इतकं कट केलेलं आहे चारच्या वेळी तुम्ही आठ भागसुद्धा इथं कापू शकता लिंबाचं फक्त एकदम छानपैकी लिंबू हिरवे घ्यायचे नाही आहेत किंवा जाड स्किनची सुद्धा आपल्याला लिंबू इथं घ्यायचं नाही आहे तर मी सगळे लिंबू कापून घेते लिंबू जर तुम्हाला घालायचा नसेल तर त्याचा फक्त रससुद्धा तुम्ही इथं घालू शकता तो तुमच्या चॉईसवर अवलंबून आहे कारण की ह्या लोणच्यामध्ये नुसतं लिंबाचा रस वापरतात पण मी लिंबूसुद्धा इथे वापरते कारण की टेस्ट जी आहे ते नंतर छान लागतं मुरल्यानंतर त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने घातलेलं आहे तर इथं मी सगळ्या लिंबाचा रस जो आहे तो अशा पद्धतीने काढून लिंबू घालत आहे त्याच्यामध्ये मी लिंबाच्या बियासुद्धा घातलेल्या आहेत हवा असेल तर तुम्ही लिंबाच्या बिया काढू शकता तर इथे मी जवळपास दहा ते बारा टेबलस्पून इतकं मीठ घातलेलं आहे मीठ आपल्याला थोडंसं जास्तच घालायचं आहे आणि त्यात मी एक टेबलस्पून इतकं हळद घातलेलं आहे आणि हे मी रफली मिक्स करून घेते जास्त मिक्स करायची गरज नाही कारण आपण याच्यामध्ये मसाला वाटणार आहोत तर सर्वात मेन इन्ग्रेडियन्स म्हणजे मेथी मेथी दाण्यामुळे काय होतं की आपल्या लोणच्याला एकदम छान असं चवदार येतो तर मी इथं जवळपास तीन टेबलस्पून इतकं मेथीदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक चमचा इतकं तेल घालून हे एकदम छानपैकी लालसर गरम करून घेते किंवा लालसर भाजून घेते आणि भाजल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे लालसरच करायचा आहे म्हणजे आपल्या लोणच्या टेस्ट खूप मस्त येते असं म्हणू शकता की तुम्ही हा मेन इन्ग्रिडियंट्स आहे तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे जवळपास दोन टेबलस्पून इतकं मी जिरं घेतलेलं आहे जिरं भाजायची तशी गरज नाही त्याचप्रमाणे मोहरी तीन ते चार टेबलस्पून मोहरी घेतलेलं आहे आणि हे एकदम छानपैकी बारीक असं पावडर करणार आहे आणि तुम्ही बघू शकताय जिरं मोहरी आणि मेथीदाण्याची एकदम बारीक अशी मी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरला वाटलेलं आहे आता आपण ह्या मिरच्यामध्ये हा मसाला घालून घेणार आहोत तर एकदम छानपैकी मसाला जो आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा तर आपलं लोणचं खूप छान होतं कसं होतं की मेथी हे शरीरासाठी खूप चांगलं असतं त्याच्याने भूक पण वाढतं त्याच्यामुळे इथं आपण जेव्हा जेव्हा लोणचं खातो तेव्हा तेव्हा त्याची ते चवसुद्धा हो वाढते म्हणून लेन लोणच्यामध्ये अशा पद्धतीने मेथीची दाणे वगैरे घातली जातात तर आता मी याला एका भरणीमध्ये घालून घेते एकदम छानपैकी हे मिरच्या ज्या आहेत ते आपण भरणीमध्ये घालून घ्यायचं हवं असेल तर तुम्ही नुसतं लिंबाचा रस वापरू शकता नाहीतर मायासारखं अशा पद्धतीने लिंबाचे फोडीसुद्धा घालू शकता तर ह्याला एकदम छानपैकी ढवळून घ्यायचं आणि एकदम अशा पद्धतीने ढवळून ह्याला आपण एक, एक दोन, तीन थुआ थुआ। दोन तीन एक ते तीन दिवसाची साईडला ठेवूया आणि इथं बघू शकताय दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता एकदम छानसं पाणी सुटलेलं आहे आणि पाणी सुटल्यावर हे लोणचं जेवढं जास्त होतं ते सगळं खाली अशा बस पद्धतीने बसलेलं आहे तर ह्याला आपण एकदम छानपैकी मिक्स करूया सुरुवातीला ते, ते वरचं जो आहे तो कोरडं असतं त्याच्यामुळं आपण हे अशा पद्धतीने एकदम छानपैकी ढवळून घ्यायचं आहे बघू शकताय मिरच्या एकदम छानपैकी मुरलेल्या आहेत आणि मिरच्याचं लोणचं तुम्ही कधीही आणि केव्हाही घालू शकता आणि ह्याला कुठल्या पद्धतीचं सीझन नसतो जेव्हा तुम्हाला खावंसं वाटतं तेव्हा तुम्ही लोणचं जे आहे ते बनवू शकता ह्याच पद्धतीने आवळ्याचं लोणचं पण असंच प्रकार आहे आणि लवकरच त्याची ही रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सगळीकडे ह्याचं पाणी अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा आपण लोणचं खातो तेव्हा तेव्हा अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं म्हणजे लोणचं एकदम छानपैकी टिकतं आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल एकाउंट क्लिक करायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स